हाय फ्रेंड्स मी उठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण भरतीच्या संदर्भात एक अपडेट आलेला आहे आणि कोरोना व्हायरसचा परिणाम भरतीवर सुद्धा झालेला आहे आणि वीस एप्रिलपासून आपली जी मेघाभरती होणार होती ती आता लांबणीवर पडलेली आहे म्हणजे साधारणपणे एक महिना तरी किमान उशिरा मेघाभरती सुरू होईल त्या संदर्भात बातमी आहे तर याच्यामध्ये बातमी अशी आहे की राज्या राज्यातील बेरोजगारांना सरकारी सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी सरकारने एक लाख एक हजार पदांच्या महाभरतीचे नियोजन केले त्यानुसार महा आय ती तर्फे तीस मार्चपर्यंत इच्छूट कंपन्यांकडून निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली इच्छूट कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत वीस मार्चला बैठक आयोजित केली होती परंतु कोरोनामुळे आता ती बैठक सव्वीस मार्चला होणार असून त्यामुळे महाभारतीचे निवेजन महिनाभर पुढे गेल्याची माहिती महा आय टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली त्याच्यानंतरचं असं दिलेलं आहे की फडणवीस सरकारच्या कार्यकाळात बहात्तर हजार मेगा भरतीची घोषणा झाली मात्र त्याला मूर्त स्वरूप न मिळाल्याने राज्यातील तब्बल चौतीस लाख त्र्याऐंशी हजार विद्यार्थ्यांना अर्ज करूनही परीक्षेची वाट पाहावी लागली आता महाविकास आघाडी सरकारने शासकीय रिक्तपदांची महाभरती एप्रिलपासून सुरू करण्याचे नियोजन केले मात्र राज्यातील कोरोनाच्या विळख्यामुळे ही प्रक्रिया आता मे पासून सुरू होईल तत्पूर्वी महाआयटीच्या माध्यमातून पाच कंपन्या निश्चित केल्या जा जाणार असून त्यासाठी पुणे नाशिक मुंबई व दिल्ली येथून सहा कंपन्या इच्छुक असल्याचे माहितीकडून सांगण्यात आले आणि आप येथून पाच कंपन्या ते नेमणार आहेत आधी एकच कंपनी होती परंतु आता पाच कंपन्या असणार आहेत जमावबंदी आणि रेल्वे विमान वाहतूक बंद असल्याने त्यांची बैठक लांबणीवर पडली अस आहे सव्वीस मार्चला होणाऱ्या बैठकीनंतर इच्छूट कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले जाणार असून निविदेची मुदत आता सात एप्रिलपर्यंत वाढवण्याचे निवेदन करण्यात आले आहे आणि ही ही जी मेगा भरती आहे ही पाच कंपन्यांद्वारे होणार आहे तर ज्या कंपनीची एका भरतीवेळी एक लाख उमेदवारांची भरती केली आहे आणि मागील तीन वर्षात किमान दहा लाख विद्यार्थ्यांची नोंदणी व भरती राबवलेल्या कंपन्यांचीच नियुक्ती महाराष्ट्रातील शासकीय भरतीसाठी निवड केली जाणार आहे महाभरतीसाठी किमान पाच कंपन्यांची एजन्सी निवड केली जाणार आहे त्यानंतर शासनाच्या प्रत्येक विभागांनी त्यांच्या पदांच्या भरतीसाठी किमान दोन कंपन्या निश्चित करून त्यांच्यामार्फत भरती प्रक्रिया राबवायची आहे महा निश्चित केलेल्या कंपन्या पदांच्या भरतीसाठी निवडण्याचा संपूर्ण अधिकार संबंधित विभागाकडे राहणार आहे नियुक्त केलेल्या कंपन्यांची मुदत पाच वर्षे असणार आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती हा व्हिडिओ सॉरी त्याच्या खाली अजून एक माहिती अशी आहे की शासकीय महाभारतीसाठी असणार पाच कंपन्या राज्यातील शासकीय महाभरतीसाठी पाच कंपन्यांची निवड केली जाणार असून त्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागवण्याची मुदत तीस मार्चपर्यंत आहे परंतु कोरोनामुळे त्याला आता सात दिवसांची मुदतवाढ दिली जाईल कोणत्या कंपन्यामार्फत पदांची भरती करायची याचा अधिकार संबंधित शासकीय उभाराकडे राहणार आहे असं महेश असोलकर प्रकल्प अधिकारी महाआयटी मुंबई यांनी सांगितलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच